Hello student, today we will continue our topic, that is the living world. Last time we have gone through this point. Before that we have revised our knowledge of previous class, the basic principle of life, in which first point was the metabolism, second point was the growth of which is fundamental property of living things, after that the aging property of living things. These point we have completed. Today we will start from next point, that is reproduction. The life has to continue, hence the organism tries to produce a young one like itself. म्हणजेच काय तर जीवन हे कंटिन्यू राहण्यासाठी प्रत्येक सजीव हा आपल्यासारखाच दिसणारा दुसऱ्या सजीवाची निर्मिती करत असतो. दिस इज पॉसिबल ड्यू टू रिप्रोडक्शन. आणि हे कशामुळे पॉसिबल झालेले आहे तर पुनरुत्पादन क्षमता की जी सर्व सजीवांमध्ये उपस्थित असते. दिस एन्श्युअर द कंटिन्युटी ऑफ रेस. यामुळे काय होतं, दिस प्रॉपर्टी इज व्हेरी यूजफुल फॉर एनी लिव्हिंग बीइंग टू कंटिन्यू देअर एक्झिस्टन्स ऑन अर्थ ऑर टू कंटिन्यू देअर ऑर द सेम थिंग्स. For example, if there is a lion, then lion will reproduce and produce new lion. Then though they have short life span, the lion are present on the earth, but not the same lion which was previously present, but the continuity of that species, that is lion, is there. याचाच अर्थ काय तर प्रत्येक सजीव हा स्वतःसारखा दुसरा सजीवाची निर्मिती करतो, जरी त्याची लाईफ स्पॅम म्हणजे जीवनाचा जो कालावधी आहे जरी त्याचा तो कालावधी कमी असला तरी तो जीवन त्याचा जन्म झाल्यापासून मृत्यू होईपर्यंत या मधल्या दरम्यान तो स्वतःसारखाच दुसरा सजीव तयार करतो. आणि त्यामुळे पृथ्वीवरती आजपर्यंत जेवढे सजीव आहेत ते सजीव अजूनही टिकून आहेत. जरी तो सजीव पूर्वी जो होता तोच जरी नसला तरी त्याची जी स्पेसीज आहे त्याचा जो प्रकार आहे म्हणजे लायन असेल तर लायन ही जात आहे ही अजूनही टिकून आहेच. तर या पद्धतीने प्रत्येक सजीव हा स्वतःसारखाच सजीव तयार करत असतो, यालाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन. आता काही यामध्ये अपवादात्मक उदाहरणं आहेत इथे दिलेली आहेत. मल म्हणजे खेचर, स्टराईल वर्कर बी म्हणजेच काय, आपण मधमाशी बघतो त्या मधमाशींमध्ये तीन प्रकार असतात, राणी मधमाशी, ड्रोन आणि वर्कर, असे तीन प्रकार असतात. त्यापैकी वर्कर बी जे आहेत हे स्टराईल असतात आणि क्वीन बी आणि ड्रोन हे जे दोन आहेत हे फर्टाईल असतात म्हणजे हे रिप्रोड्यूस करू शकत असतात. वर्कर बी जी आहे ही स्टराईल असते, ती रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. परंतु वर्कर बी ही अजूनही आपल्याला बघायला मिळते, प्रत्येक मधमाशाच्या पोळ्यांमध्ये वर्कर बी हे हजारोंच्या संख्येने असतात. याचं कारण म्हणजे काय, क्वीन बी आणि ड्रोन यांच्या पुनरुत्पादन क्षमतेमधून तयार होणाऱ्या ज्या माशा आहेत त्यांमध्ये वर्कर बी हा प्रकार येतो. म्हणून त्या जरी स्टराईल असल्या तरीसुद्धा आपल्याला लाईफच्या कंटिन्युटीमध्ये बघायला मिळतात. देन कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज अ इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. म्हणजे आता हे जे उदाहरण आहे की काही स्टराईल ॲनिमल असले तरीसुद्धा ते रिप्रोडक्शन करू शकतात, मग रिप्रोडक्शन ही जी प्रॉपर्टी आहे ह्याला आपण इन्क्लुझिव्ह प्रॉपर्टी म्हणू शकतो का? इन्क्लुझिव्ह म्हणजे समावेशक, की जी महत्त्वाची नाही आहे पण ती त्याला जोडलेली आहे असं आपण म्हणू शकतो का? तर त्याचं उत्तर नाही. द आन्सर इज नो, बिकॉज रिप्रोडक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ईच अँड एव्हरी लाईफ टू कंटिन्यू देअर स्पीसीज ऑन अर्थ, टू कंटिन्यू देअर एक्झिस्टन्स ऑन अर्थ. सो रिप्रोडक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी लिव्हिंग थिंग्स. आफ्टर दॅट, आफ्टर लाईफ स्पॅम, ईच अँड एव्हरी लिव्हिंग थिंग हॅज ए सर्टन टाईम स्पॅम फॉर देअर लाईफ. म्हणजे कोणताही सजीव असून दे तर त्या सजीवाचा एक जीवनाचा कालावधी असतो, तो कालावधी संपला की त्यानंतर त्या सजीवाच्या शरीरामध्ये असलेले सगळे ऑर्गन्स, सगळे पेशीज जे आहेत
हे सगळे फंक्शनलेस म्हणजे कार्यक्षमता त्यांची संपते. तर तेच आपण बघूया इथे. ॲज द बॉडी लूज देअर कॅपॅसिटी टू परफॉर्म द मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाय. म्हणजेच काय, तर प्रत्येक सजीवामध्ये जे मेटाबॉलिझम चालू असतं, हे मेटाबॉलिझम जर मेटाबॉलिझम हे जर संपलं तर तो सजीव काय होतो, मृत्यू पावतो. तर ही एक प्रॉपर्टी आहे. ईच अँड एव्हरी लिव्हिंग थिंग विच इज बॉर्न इट हॅज टू डाय सम डे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग थिंग दॅट इज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्ड टू द थर्मल केमिकल बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग्स. कोणताही सजीव घ्या, तो सजीव त्याच्या सभोवताली घडणाऱ्या घटना म्हणजे त्या तापमानामध्ये होणाऱ्या बदलाबद्दल असू दे, केमिकल आजूबाजूला जे काही सराउंडिंग्ज आहेत त्यामध्ये होणारा बदल असू दे, किंवा बायोलॉजिकल चेंजेस त्याच्या स्वतःमध्ये काही होणारे बदल असू दे, ह्यांसाठी तो नेहमीच आजूबाजूच्या वातावरणाशी किंवा पर्यावरणाशी तो स्वतःचं अनुकूलन साधत असतो. दिस इज युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग. हे सुद्धा एक लिव्हिंग बीइंग म्हणजे सजीवांची युनिक प्रॉपर्टी आहे. आपण ही उदाहरणं बघूया. पहिला सजीव इथे आपल्याला दिसतोय तो कोणता आहे, कॅमल. कॅमल इज व्हेरी गुड ॲडॅप्टेड फॉर द डेझर्ट कंडिशन. आफ्टर दॅट द मिडल दॅट इज मायमोसा प्लांट. मायमोसा वी नो दॅट इफ वी टच दॅट प्लांट द ऑल द लीव्ज ऑर लीफलेट विल क्लोज विथ ईच अदर. सो इट इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ द रिस्पॉन्ड बाय द प्लांट ऑल्सो. देन द लास्ट पिक्चर इन दिस स्लाइड दॅट इज द पोलर बेअर विच इज ऑल्सो ॲडॅप्टेड फॉर लिव्हिंग इन द आईस एज कंडिशन ऑर पोलार रिजन वेअर द टेम्परेचर इज ऑलवेज बिलो 0 degrees Celsius ऑर -40 degrees Celsius ही कॅन लिव्ह इन दॅट कंडिशन. सो दे आर लिव्हिंग देअर इन देअर एनवायरमेंट अँड दे आर ॲडॅप्टेड ऑर दे हॅव ॲडॅप्टेड देमसेल्व्स टू सस्टेन इन दॅट एनवायरमेंट. सो दिस इज द लिव्हिंग प्रॉपर्टी. आफ्टर दॅट देअर इज अ इमेन्स डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिन्स द टाईम इमेमोरियल व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. पृथ्वीवरती जेव्हापासून सजीवांची उत्पत्ती झाली तेव्हापासून नवनवीन सजीव हे उत्पादित होतच गेलेले आहेत. आणि हे सगळे नवनवीन सजीव एकत्रित जर आपण विचार केला तर खूप सारी आपल्याला काय मिळू शकते, विविधता मिळू शकते सजीवांची. यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मीन्स द डायव्हर्स कंडिशन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी. ऑर डिफरंट डिफरंट काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर प्रेझेंट इन ए सेम एनवायरमेंट इज कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी. देन नेक्स्ट, इन ऑर्डर टू अंडरस्टँड द इंटररिलेशन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ॲज वेल ॲज बिटवीन टू लिव्हिंग बीइंग्स ऑर ग्रुप्स, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ दीज इज इसेन्शियल. दिस डेटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. आता आपण डायव्हर्सिटीचा विचार जो केला, वी लर्न डायव्हर्सिटी. इफ देअर इज अ डायव्हर्सिटी, अ ह्यूज डायव्हर्सिटी ऑफ लाईफ, देन वी शूड नो ऑल द लिव्हिंग थिंग्स अँड वी शूड कीप द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू ऑल लिव्हिंग थिंग्स. टू कलेक्ट दीज इन्फॉर्मेशन वी शूड हॅव प्रॉपर नॉलेज ऑर वी शूड अरेंज देम ए प्रॉपर वाईज कंडिशन. सो द डेटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे हा जो काही डेटा आहे हा सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे की जो इंडस्ट्रीजसाठी उपयोगात येऊ शकतो, ॲग्रिकल्चरल फील्डसाठी उपयोगात येऊ शकतो, की ज्याचा वापर करून आपण आपल्या म्हणजे मानवासाठी सुद्धा त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो. ॲग्रिकल्चरमध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. देन द इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड द फील्ड स्टडी इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम फ्रॉम स्ट्रॉंग बेसिक्स ऑफ मिनिंगफुल यूज ऑफ द कलेक्टेड डेटा. इफ वी नीड टू स्टडी दीज डायव्हर्सिटी
सर्टन एड्स कॉल टेक्सोनॉमिक एड कॅन बी यूज. तर ह्या डायव्हर्सिटीचा जर आपण प्रॉपरली स्टडी करायचा असेल तर काय करावं लागतं, सगळ्या ऑर्गॅनिझम्सला, सगळ्या लिव्हिंग बिईंग्सला आधी प्रॉपरली नाव द्यायचं, प्रॉपरली आधी आयडेंटिफिकेशन म्हणजे त्यांची ओळख पटवायची, त्यानंतर क्लासिफाय त्यांची ग्रुप वाईज, त्यांना प्रत्येक ग्रुपमध्ये वेगवेगळं करायचं, आणि त्यानंतर त्यांची सिस्टमॅटिक अरेंजमेंट करायची, म्हणजेच काय, टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम फ्रॉम द स्ट्रॉंग बेसिस ऑफ मिनिंगफुल यूज ऑफ कलेक्टेड डेटा. देन दीज इन्क्लूड, आता ही जी प्रॉपर्टी आहे मिनिंगफुल डेटा किंवा तो कलेक्शन कसा करायचा यासाठी काही प्रकार आहेत आपल्याकडे. आता ते कोणते प्रकार, दीज इन्क्लूड द हर्बॅरिया. हर्बॅरिया म्हणजे काय, या पिक्चरमध्ये आपण बघतो एक प्लांट आहे की जे कागदावरती वाळलेल्या कंडिशनमध्ये ठेवलेलं आहे आणि ते प्रिझर्व केलेलं आहे. दिस प्रोसेस इज ऑल्सो प्रिझर्वेशन, इट इज कॉल्ड एज प्रिझर्वेशन. अँड द इन्फॉर्मेशन ऑफ दॅट प्लांट इज ॲट द राईट कॉर्नर बिलो, अँड सच अ वे वी कॅन स्टोअर दॅट प्लांट ॲज वेल ॲज द इन्फॉर्मेशन ऑफ दॅट प्लांट. देन अनदर इज बॉटॅनिकल गार्डन. इन दिस पिक्चर देर इज अ बॉटॅनिकल गार्डन कोलकत्ता, 255 इयर्स ओल्ड बनियन ट्री इन कोलकत्ता. देर इज अ ह्यूज बनियन ट्री. बनियन ट्री मीन्स मराठीमध्ये आपण त्याला वटवृक्ष म्हणतो. कलकत्तामध्ये एक असं वटवृक्ष आहे की जे 255 वर्ष जुनं आहे. सो दिस इज अनदर वे टू कलेक्ट द डेटा. आफ्टर दॅट म्युझियम. इन म्युझियम वी विल फाईंड दॅट ऑल द बायोडायव्हर्सिटी अँड द लास्ट वन दॅट इज प्राणी संग्रहालय म्हणजेच झूलॉजिकल पार्क, बायोडायव्हर्सिटी पार्क. इन दिस बायोडायव्हर्सिटी पार्क वी विल ऑल्सो फाईंड द बायोडायव्हर्सिटी डेटा, ऑर वी विल फाईंड विच ऑर्गॅनिझम्स आर देअर, इन विच कंडिशन्स दे लिव. वी विल स्टडी प्रॉपरली विथ द हेल्प ऑफ दिस डेटा. सो हिअर, अप टू हिअर वी हॅव लर्न ऑर स्टडी द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ इन दिस टॉपिक, दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड. अँड हिअर अवर फर्स्ट टॉपिक इज कम्प्लीटेड. थँक्यू.